आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 4 महिने झाले तरी वांग्याचं पीक हाती येईना, बोरगावातील शेतकरी आर्थिक संकटात, लाखोंचं नुकसान. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील प्रगतशील शेतकरी रवींद्र रामू चौगले यांनी आपल्या शेतात 1 एकरमध्ये वांग्याची लावण केली होती. 4 महिने उलटले तरी अजून या वांग्याचं पीक आलं नाही, त्यामुळे शेतकरी रवींद्र चौगले हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. रवींद्र हे या भागातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. अनेक प्रकारची पिके व भाजीपाला पिकवण्यात त्यांचा हातखंडा आहे. मे महिन्यात शिरगाव काटा जातीच्या वांग्याची लागण त्यांनी आपल्या 1 एकर शेतात केली आहे. 4 महिने लोटले तरीही या वांग्याचं पीक काही येत नाही. औषध फवारणी, खते व अनेक कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊनही या ठिकाणी पिकाचं उत्पन्न काही आलं नाही. सरी, रोटर, खते असे एकूण 40,000 रुपये खर्च या ठिकाणी उत्पन्नासाठी आला आहे. 2.5 महिन्यात येणारं पीक 4 महिने झाले तरी हाताला लागत नसल्याने एकूण 2.5 लाख रुपयांचं मोठं नुकसान शेतकऱ्याला सहन करावं लागत आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी रवींद्र चौगले यांनी केली आहे. महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. माझं नाव रवींद्र रामू चौगले. वाल्मिकनगरमध्ये हेरवडे मळ्यात 1 एकर मी वांगे लावलोय. वांगी लावल्यापासून आता कमीत कमी 3.5-4 महिने होत आला तरी एक वांगं लागायलाच तयार नाही. एवढं खर्च करून कमीत कमी 2.5 लाख रुपये माझं नुकसानीच झालं. तरी शासन इकडं तिकडं काय तर थोडं लोकांशी देत आहे. आमचं काय काय करता काय आमच्याकडे प्लॉटमध्ये येऊन बघून की आमची नुकसान भरपाई जी झालेलं आहे आम्ही नेमकं काय करावं हे ह्याची सवलत म्हणून आम्हाला मोबदला म्हणून गव्हर्नमेंटकडनं काहीतरी मिळावं आम्हाला अपेक्षा. या ठिकाणी तुम्ही कोणाकोणाला सांगितलं या हे कोणाकोणाला म्हणजे कसं झालं की आज उद्या लागेल हे लागेल सगळ्या शहाण्या लोकांनी आणून ठेवून प्लॉट आज सुधरल उद्या सुधरल हे असं होईल सगळं ट्रीटमेंट करतच बसलो आज बघतो. त्यामुळे काय शेवटला माझं खुटल्यानंतर असं झाल्यानंतर मग हे तुम्हाला बोलवायचं मला पाहिजे. अंदाजे किती लाखाचं नुकसान झालं माझं? कमीत कमी 2.5 लाख रुपये माझं उत्पन्न घट झालं. सगळं घट झालं म्हणजे असं हे पहिल्यांदाच झालेलं आहे? हे पहिल्यांदाच झालेलं आहे. कायम माझा मग 17-18 वर्ष झालं मी मळवं करून कायम म्हणजे टोमॅटो असू दे वांगी असू दे सगळंच करतो कायम. फेल झालेलं प्लॉट मध्ये म्हणजे एवढंच मी आता आणि ह्याच्यासाठी एवढं खर्च करून मला आता पश्चाताप झाल्यासारखं झालं हे एवढं का असं माझं आणि किती माझं म्हणणं नाही पूर्ण सगळ्या लोकांचं जर ऐकून मी आमच्यावर माझं फेल झालं पूर्ण. आता दुकानदार सुद्धा कंटाळून तुम्ही औषध मारू नका तो लाजाला आहे मला औषध द्या हो आता मला काय तुम्ही औषध घेऊन 1 रुपया यायचं राहिलं आणि माझी बाकी बघायला नको आणि औषधच बंद करा म्हणून आता थांबला का.